नमस्कार मित्रांनो एसयू क्लासिटेकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्यात जवळपास दोन हजार यांची भरती होणार आहे हे एक बातमी अशी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे मित्रांनो तर ह्या बातमीमध्ये मित्रांनो काय सांगितलं चला तर बघूया राज्य सरकारच्या नोकर भरतीवर बेरोजगारांमध्ये कमालीचा असंतोष सुरू असताना राज्यात लवकरच दोन हजार तलाट्यांची भरती सुरू होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेरोजगारांना खुश करण्यासाठी महाभरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे मित्रांनो क जे निवडणुकीच्या तोंडावर खुश करण्यासाठी कदाचित भरती असू शकते म्हणजे जी जर तुम्हाला नियुक्ती वगैरे बघायचं झालं तर होऊ शकते त्याला वेळ लागू शकतो तर बावीस प्रकारच्या संवर्गातील भरतीची तलाठीची या संवर्गाची सर्वाधिक पदे असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला या तलाठी भरतीला फायनल अंतिम मंजुरी मिळाली असून आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे जवळपास या सात ते आठ दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होण्याची संकेत आपल्याला दिसत आहेत तळाटी भरती प्रक्रिया प्रक्रिया यावेळी जिल्हा निवड समितीमार्फत राबविण्यात येणार नाही यासाठी राज्यात एकाच वेळी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणजे आता जे जिल्हा परिषद जे प पेपर घ्यायचं तर तसे नसून आता फक्त एकाच वेळेस पूर्ण पेपर घेतले जाईल यासाठी राज्यात एकाच वेळा ऑनलाईन पेपर घेतला जाईल ही परीक्षा दोनशे गुणांची असून शंभर प्रश्न असतील ज्यामध्ये इंग्रजी अंकगणित ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जातील राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्यात प्राधान्यक्रम द्यावा लागेल आहे त्यामुळे फक्त तुम्हाला एकच जिल्ह्यामध्ये दे, देता येणार आहे त्यामुळे एक एकाच वेळेस पेपर होणार असल्यामुळे तुम्हाला कुठलाही फक्त एकच निवडता येणार आहे जिल्हा त्यानंतर आरक्षण कोट्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आरक्षण कोट्याच्या तलाट्यासाठी सर्व प्रेक्षक खुल्या वर्गातील आर्थिक मागासवर्गासाठी दहा टक्के आरक्षण राहणार आहे जे जे नरेंद्र मोदीने लागू केलं होतं त्यानंतर सोळा टक्के आरक्षण सुद्धा मराठा आरक्षणाने ते सुद्धा लागू असणार आहे अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे म्हणजे जे मागासवर्गीय सॉरी मागासवर्गीय जे मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे ते सोळा टक्के आणि जे आर्थिकदृष्ट्या मागास भेटले केंद्र सरकार सुद्धा दहा टक्के अशा प्रकारे आ, हे आरक्षण लागू असणार आहे परीक्षेच्या वैशिष्ट्य का एकाच वेळी ऑनलाईन परीक्षा होणार आहे प्रत्येक जिल्ह्याची जी गुणवत्ता यादी लागणार आहेत आणि एकाच जिल्ह्याचा प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे एकाच वेळी जास्त फॉर्म भरणे अशा प्रकारच्या आता ह्या गोष्टी होणार नाहीत तशा प्रकारची मित्रांनो राज्यात दोन हजार तलाटांची भरती लवकरच निघणार आहे जवळपास या दहा बारा दिवसामध्ये कदाचित जाहिरात येऊ शकते